पजल आपण आज बघतो त्याला कोडे म्हटलं जाते. एक पजल असते, कोड आपल्याला दिले जाते नाट्यावरती, आणि यामध्ये नावांच्या ठिकाणी अक्षरांचा वापर असतो. म्हणजे आपल्याला जर असं विधान आलं की ए हा बीचा भाऊ आहे, जसं काल मी तुम्हाला सांगितलं होतं की ए हा व्यक्ती भाऊ आहे बीचा, याचा अर्थ आपण हे विधान आकृतीमध्ये उतरवत असताना कसं उतरवणार की ए हा भाऊ आहे कोणाचा, बीचा. याचा अर्थ असा होत नाही की बी पण याचा भाऊ असेल. ए भाऊ आहे बीचा हे करेक्ट आहे, पण बी पण याचा भाऊ आहे असं होणार नाही. बी याचा भाऊ पण असू शकतो आणि बहीण पण असू शकते. जर बी ही मेल आहे असं आपल्याला समजलं तर मग बी याचा भाऊ, अन्यथा बी याचा भाऊ किंवा बहीण दोन पैकी एक राहील. आता ए भाऊ आहे म्हटल्यावर तो मेल आहे एवढं आपल्याला समजलं. दुसरं विधान जर असं आलं बी एचा भाऊ आहे, काल जसं मी तुम्हाला याचा एक फोटो टाकला होता, बी एचा भाऊ आहे म्हणजे बी भाऊ आहे कोणाचा, एचा, याचा अर्थ बी हा भाऊ आहे म्हणजे बी मेल आहे. याचा अर्थ असा होत नाही की ए हा बीचा भाऊ असेल म्हणून. ए हा बीचा भाऊ पण असू शकते, बहीण पण असू शकते. जर याचं जेंडर आपल्याला समजलं मेल आहे तर भाऊ, आणि याचं जेंडर समजलं की फिमेल आहे तर मग बहीण, पण दोन पैकी एक असणार, पण निश्चित कोणतं आहे हे आपल्याला सांगता येणार नाही जोपर्यंत त्याचं जेंडर निश्चित होत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर पुढचं एक विधान आहे ए बी दोघे भाऊ आहे. असं जर विधान असेल तर याचा अर्थ असतो ए आणि बी हे दोघही आपला भाऊ आहे. दोघेही आपच्यामध्ये कोण आहे, भाऊ आहे, म्हणजे दोघेही कोण आहे, मेल आहे. दोघेही कोण आहे, मेल आहे हे आपल्याला त्या ठिकाणी निश्चित होत. एक विधान अजून घेतो, जसं ए बीचा पती आहे, या विधानामध्ये दोघांचे जेंडर निश्चित होते. बा ए पती आहे कोणाचा, बीचा, म्हणजे ए पती आहे म्हणजे तो मेल आहे. याचा अर्थ असा आहे की बी याची कोण आहे मग, पत्नी आहे. म्हणजेच बीचं पण जेंडर निश्चित होते इथं फिमेल. पती पत्नीच्या नात्यामध्ये दोघांचंही जेंडर निश्चित होते आणि इतर नात्यांमध्ये दोघांचं जेंडर निश्चित होत नाही, एकाचं जेंडर निश्चित होत. त्याच्यामुळे असं उलट नातं आपल्याला लावता येत नाही, परत नातं लावता येत नाही, पण जेंडर निश्चित झाल्यावर निश्चित असते आपल्याला नातं लावता येईल. या विधान जर असं विधान आलं तर अशी आकृती आपण घेऊ शकतो. या पद्धतीने आकृतीमध्ये उतरवत असताना आपल्याला या विधानांची आवश्यकता पडू शकतो. ठीक आहे, समजले इथपर्यंत. आता याच्यावरती प्रश्न घेतो बघा. आता एक प्रश्न आहे ए बी आणि सी चा भाऊ आहे. ए हा बी आणि सी चा भाऊ आहे. ए हा बी आणि सी चा भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे, बी आणि सी चा भाऊ आहे. बी सी ची आई आहे. बी सी ची आई आहे. वडील आहे. ई एचे कोण आहे, वडील आहे. तर खालील पैकी कोणते विधान सत्य आहे. मग सत्य म्हणजे तो ऑप्शन दिलेले आहे. ई बी चे वडील, दोन नंबर ई सी चे वडील, ई बी चे वडील आहे, ई सी चे वडील आहे दुसरा ऑप्शन.
कोणती विधान सत्य नाही असा प्रश्न आहे. तिसरा ऑप्शन आहे बी ए चा मुलगा, बी ए चा मुलगा. चौथा ऑप्शन आहे ए डी चा मुलगा. ठीक आहे. आता या प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याच्यापेक्षा कठीणही एखादा प्रश्न येऊ शकतो, तो पण आपण बघू. आता यामध्ये काय दिलेलं आहे, दिलेली माहिती आकृतीमध्ये उतरवणे आपल्याला. ए बी आणि सी चा भाऊ आहे, पा ए भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे? बी आणि सी चा. म्हणजे ए भाऊ आहे बी आणि सी चा. आता ए भाऊ आहे म्हणजे तो मेल आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. मग आता बी हा याचा कोण? एक तर भाऊ किंवा बहीण. सी पण याचा कोण? एक तर भाऊ किंवा बहीण. पण जोपर्यंत बी आणि सी चं जेंडर निश्चित होत नाही तोपर्यंत हे दोघं या याचे कोण आहेत हे आपल्याला सांगता येणार नाही. पण ते भावंडच आहे, बहीण भाऊ. त्याच्यापेक्षा वेगळं आता त्यांच्यात राहणार नाही, कारण ए बी आणि सी दोघांचा पण भाऊ आहे. म्हणजे आपला ते भावंड आहे. पहिलं विधान झालं. दुसरं विधान डी सी ची आई आहे. डी कोणाची आई आहे? सी ची. या सीची आई कोण आहे? डी आहे. ठीक आहे. या सीची आई आहे डी. मग ही जी डी आहे, ही जी आई आहे आणि सी आणि बी चा भाऊ ही आहे, याचा अर्थ ते आजचा भावंड आहे. म्हणजे बी ची पण आई डी, ए ची पण आई डी. पण या डी चा ए हा कोण असणार? मुलगा, कारण तो मेल आहे. पण डी चा बी कोण? मुलगा किंवा मुलगी, दोनपैकी एकच. पण कोण आहे हे सांगता येत नाही, कारण त्याचं जेंडर माहिती नाही आपल्याला. त्यानंतर सी हा डीचा कोण आहे? एक तर मुलगा किंवा मुलगी. पण आपल्याला निश्चित सांगता येणार नाही मुलगा आहे का मुलगी आहे म्हणून, कारण त्याचं जेंडर निश्चित नाही आहे. मग या दोन्हीमध्ये आपल्याला बघायचं आहे की कोणता निश्चित राहणार आहे. मुलगा मुलगी दोनपैकी एक, इथे पण मुलगा किंवा मुलगी दोनपैकी एक, पण इथे निश्चित आहे की मुलगाच आहे. तिसरं विधान घेऊ असा. ई ए चे वडील आहे. ई कोण आहे? वडील. कोणाचे? ए चे वडील आहे. ई या ए चे वडील आहे. ई कोणाचे वडील आहे? ए चे वडील आहे. ई वडील आहेत म्हणजे ते मेल आहे. आता ए ची आई होती डी आणि ए चे वडील ई, म्हणजे ई आणि डी आपसात कोण झाले? आपले आई आणि आपले वडील. दोघं आपसात कोण आहे? पती पत्नी. म्हणून या ठिकाणी हे दोघं पती आणि पत्नी येणार आहे. ई आणि बी नक्की नाही योग्य पर्याय निवडणार. पहिला पर्याय ई बी चे वडील. ई बी चे वडील आहेत बरोबर. ए चे वडील आहेत म्हणजे बी चे पण ते वडील. म्हणजे एक नंबर तर सत्य आहे. दोन नंबर ई सी चे वडील. ई सी चे पण वडील आहेत, मग तेही सत्य आहे. तीन नंबर बी ए चा मुलगा. बी हा ए चा मुलगा आहे म्हणते. मे बी असू शकतो मुलगा, पण असू शकतो. पण हा मेलच आहे असं नाहीये सांगितलं. तो फिमेल असेल तर मग मुलगी असेल, पण मुलगा पण असू शकतो. मग तीन नंबर कन्फर्म नाही सांगताय की सत्य आहे म्हणून. चार नंबर ए बी चा मुलगा. ए हा बी चा मुलगा आहे हे आपल्याला समजलं, कारण तो मेल आहे. म्हणून चार नंबर ही सत्य आहे. प्रश्न आपल्याला आहे की कोणते विधान सत्य नाही आहे. मग या चार पैकी हे तीन तर सत्य आहेत आपल्याला माहित आहे. तीन नंबरचं सत्य पण असू शकते, खोटं पण असू शकते, पण निश्चित सत्यच आहे असं म्हणता येत नाही. म्हणून ते असत्य पण असू शकते. म्हणून आपलं उत्तर राहील तीन नंबर. उत्तर किती नंबर राहील? तीन नंबर. या पद्धतीने आपल्याला या ब्लड रिलेशन वरचे अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न सोडवायचे आहे. तर इथं अक्षरांचा वापर आहे. अक्षरावरून जेंडर निश्चित होत नाही, पण नात्यावरून होते. मग नातं लावल्यानंतर त्या व्यक्तीचं जेंडर निश्चित झालं, तर दुसऱ्या वेळेस दुसऱ्या व्यक्तीसोबत नातं लावत असताना त्याचा जेंडर वापर करून आपण नातं लावतो. म्हणून आकृतीमध्ये उतरवत असताना प्रत्येकाचं एकमेकाशी नातं लावायचं आणि जेंडर पण लिहून ठेवायचं, म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. इथे तीन चारच लोक आहेत, पाचच जण आहेत. म्हणजे परिवार लहान आहे, कधी कधी पद्धत मोठी असते 7-8 जणांची. मग त्यावेळेस हे आपल्याला जेंडर सुद्धा माहिती असणं गरजेचं. या पद्धतीने आपल्याला हे पजलवरचे वेगवेगळे प्रश्न सोडवायचे आहेत. आता हा एक प्रश्न घेतला आपण बेसिक. आता अजून थोडासा मोठा प्रश्न घेतो आणि नंतर मग दुसऱ्या प्रकाराकडे जाऊ. कारण काही जणांचं म्हणणं आहे की प्रश्न आपल्याला सोपेही घेणे, कठीणही घेणे, मीडियमही घेणे. काल आपण सोपे घेतले, आज मीडियम घेतो, अजून कठीणही घेणार.
तुमच्या लक्षात आला असेल प्रश्न लिहून घ्या. तर आता पुढचा प्रश्न पझल आहे, ती थोडी मोठी आहे तर ती बोर्ड वरती मी लिहितो. बी डी ची आई आहे. बोर्डवरचा प्रश्न लिहून घ्या वाटल्यास, कारण माझं लिहिणं होईपर्यंत तुमचं लिहिणं होईल. बी डी ची आई आहे परंतु बी बी ची मुलगी नाही. ए एमचा मुलगा आहे, ए एमचा मुलगा आहे. ए जेचा भाऊ आहे, ए जेचा भाऊ आहे. जे डी ची बहीण आहे, जे डी ची बहीण आहे. तर एम आणि जे यांच्यामध्ये कोणते नाते आहे? एम आणि जे यांच्यामध्ये कोणते नाते आहे? आता तुम्ही जर ही पझल एकदम आपल्या डोक्यामध्ये घेतली, स्वतःवर अप्लाय केला प्रश्न आणि उत्तर दिलं तरी चालते. पण जर तसं होत नसेल तर आकृतीमध्ये उतरवून एकमेकाशी नातं लावून आपण उत्तर काढू शकतो. आता एक एक विधान घेऊ आपण. बी डी ची आई आहे, बी आई आहे कोणाची? डी ची म्हणजे आधीची जनरेशन. इथे घेतला आपण डी, बी ही डी ची आई आहे म्हणजे बी फिमेल आहे आई म्हटल्यावर. मग बी हा बीचा कोण? एक तर मुलगा किंवा मुलगी. जोपर्यंत आपल्याला त्यांचं या डीचं जेंडर कळत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही मुलगा आहे मुलगी आहे. दुसऱ्याच विधानात काय दिलं जाणार? पहिलं जाता. दुसऱ्या विधानात काय दिलं? परंतु डी बी ची मुलगी नाही. आता डी म्हणते बी ची मुलगी नाही, मग मुलगी नाही तर कोण असणार? मुलगा असेल. डी बी ची मुलगी नाही, मुलगी नाही म्हणजे कोण? मुलगा. म्हणजे हा डी मुलगा आहे म्हणजे तो मेल आहे, म्हणजे आई आणि मुलाचं नातं आहे यांच्यावर. डी आई डी मुलगा. तिसरं ए एमचा मुलगा आहे. आता तिसरं विधान घेण्यासाठी आपल्याकडे ए पण नाही एम पण नाही, हे दोघंच आहेत. मग काय नातं लावणार? मग हे विधान मागे ठेवा. ए जेचा भाऊ आहे, आपल्याकडे ए नाही जेही नाही आकृतीमध्ये, मग हे विधान मागे ठेवा. जे डी ची बहीण आहे हे विधान घेऊ शकतो कारण आपल्याकडे डी आहे. जे बहीण आहे कोणाची? डी ची. या डी ची बहीण आहे कोण? जे. बहीण आहे म्हणजे ती फिमेल आहे आणि डीचं जेंडर माहिती आहे आपल्याला, तो मेल आहे म्हणून. म्हणून म्हणून जे ची डी कोण येणार? भाऊ. जेचा डी कोण? भाऊ, कारण तो मेल आहे. आणि डी ची जे बहीण, डी ची आई बी आहे म्हणजे जे ची आई कोण? बी. जे ची आई कोण? बी. भावाची आई आपली आई. हे विधान झालं. आता आपल्याकडे जे आलेला आहे डी आलेला आहे, मग जे ला अनुसरून असणार हे विधान घेऊ शकतो आपण. ये जेचा भाऊ आहे म्हणते, ये भाऊ आहे कोणाचा? जेचा. जेचा भाऊ आहे, ये भाऊ आहे म्हणजे तो मेल आहे. म्हणजे जे कोण आहे ती बहीण, कारण ती फिमेल आहे. आणि जेचा भाऊ डी आहे आणि जेचा भाऊ ये आहे, म्हणजे ये आणि डी असतात भाऊ भाऊ. म्हणजे या एचा बी कोण? बहिणीची आई आपली कोण? आपल्या बहिणीची आई आपली आई. म्हणजे या बी ला तीन अपत्य अपत्य बी जे ए. आता केवळ शेवटचं विधान झालं, रिलेटेड विधान घ्यायचे. मागे पुढे घेतले तरी चालतात पण संबंधित घेणं गरजेचं आहे. शेवटचं विधान घेऊ आपण. ए एमचा मुलगा, ए मुलगा आहे कोणाचा? ए मुलगा आहे आधीचा, आधी मुलगा होता कोणाचा? बीचा. म्हणजे ए मुलगा होता बीचा आणि ए मुलगा आहे आधी एमचा. एक व्यक्ती दोघांचा मुलगा. प्लीज माइक बंद करा ना. एची आई आहे बी आणि एचे ये मुलगा आहे एमचा, याचा अर्थ एचे हे एम कोण? वडील. एचे एम कोण? वडील. कारण एची आई बी होती ना, मग पुन्हा हे एमचा मुलगा आहे म्हणजे हे वडील आहे. एची आई बी आणि एचे वडील एम, आपले आई वडील दोघं आपसात हे पती पत्नी असतात. ठीक आहे. म्हणजे बी आणि एम आपसात पती पत्नी आणि यांना तीन अपत्य, ए जे एम. एम आणि जे यांच्यामध्ये कोणतं नाते? मग एम आणि जे मध्ये वडील आणि मुलीचं नाते, कारण जे फिमेल आहे.
म्हणजे यम ची जी मुलगी यमचा ती मुलगा आणि यमचा येत मुलगाच आहे या दोघांमध्ये वडील आणि मुलीचं नातं आहे. म्हणजे उत्तर येईल वडील मुलगी. आलं का लक्षात? आता समजा हीच माहिती आहे तुम्ही लिहून घेतली असेल पण याच्यावर एखादा दुसरा प्रश्न पण येऊ शकतो. बघा बी डी आणि एच्या बाबतीत खालील पैकी कोणते विधान सत्य आहे? पाच विधान म्हणजे पर्याय. डी बी आणि ए पेक्षा मोठा, डी ए डी आणि बी पेक्षा मोठा. तीन नंबरच डी आणि ए पेक्षा मोठा. चार नंबर सर्व सत्य आणि पाच नंबर समजा आलं तर कोणतंही सत्य नाही. मग आता याच माहितीवरून याचं उत्तर देणे आपल्याला. कारण ते बी डी आणि ए च्या बाबतीत खालील पैकी कोणतंही विधान सत्य आहे. बी डी आणि ए च्या बाबतीत मग विधान कोणतं आहे? डी बी आणि ए पेक्षा मोठा आहे. डी हा बी आणि ए पेक्षा मोठा आहे. मग सांगा बरं हा डी कुठे गेला? हा डी बी आणि ए पेक्षा, बी आणि ए पेक्षा मोठा होईल का? डी बी चा मुलगा आहे आणि मुलगा आई पेक्षा मोठा नसतो. बी आई आहे आणि डी मुलगा आहे, आई पेक्षा मुलगा मोठा नसतो. म्हणून एक नंबरचे विधान सत्य होणार नाही कारण हे रक्ताचं नातं आहे. मग सांगितलं मी दत्तक वगैरे सावत्र वगैरे तर चालत नाही. म्हणून बी ही आई असल्यामुळे मुलगा आई पेक्षा मोठा नसतो म्हणून एक नंबर सत्य होणार नाही. दोन नंबरच ए डी आणि बी पेक्षा मोठा. ए हा डी आणि बी पेक्षा मोठा आहे म्हणते. ए डी आणि बी पेक्षा मोठा पुन्हा तेच आहे. एची आई डी आहे, आई पेक्षा हा मुलगा मोठा होणार नाही. भावा बहिणीमध्ये सांगता येते की कोण लहान मोठा आहे. डी मोठा असू शकतो ए पेक्षा, ए पेक्षा डी मोठा असू शकतो पण ए पेक्षा डी मोठा. ए हा ए हा डी आणि बी पेक्षा म्हणजे ए हा डी पेक्षा मोठा असेल आई ए कारण ते भाऊ भाऊ आहे. भावामध्ये कोण लहान मोठे सांगता येणार नाही पण बी आई एची आणि आई पेक्षा मुलगा मोठा नसतो. एची आई बी आहे, आई पेक्षा मुलगा मोठा नसतो. दोन नंबर सत्य होणार नाही. तीन नंबर काय म्हणते? बी डी आणि ए पेक्षा मोठा आहे. हा तो बी आहे तो डी आणि ए पेक्षा मोठा आहे आहे कारण की डी आणि ए दोन मुलं आहेत बीचे आणि मुलांपेक्षा आई मोठी असते. म्हणून तीन नंबरचं विधान सत्य आहे आणि हे एक आणि दोन नंबरचे चूक आहे. म्हणून चार नंबर देण्याची आवश्यकता नाही, सर्व सत्य सांगण्याची आवश्यकता नाही कारण एकच सत्य आहे तीन नंबर. ठीक आहे. आणि पाचवा पर्याय आलाच किंवा असा पर्याय असला की सर्व असत्य तरी पाचवं द्यायची गरज नाही कारण एकच सत्य आहे तीन नंबरचं. म्हणून उत्तर देत असताना पर्यायाला अनुसरून पण देणं गरजेचं आहे. ते सगळं बँकिंगचं पॅटर्न आहे आणि आयबीपीएस ही बँकिंगची संस्था आहे आणि त्या आधारावरच ते प्रश्न काढतील कारण त्यांना तिकडला जास्त अनुभव आहे. सिलेबस तोच असेल पण प्रश्न काढण्याची पद्धत त्यांची थोडीशी वेगळी असेल. म्हणून हे प्रकारचे प्रश्न आपल्या लक्षात ठेवून घेतले. एक प्रश्न अजून घेतो. ए हा बी चा भाऊ आहे. ए इज अ ब्रदर ऑफ बी. सी इज अ फादर ऑफ ए. सी ही सी हे ए चे वडील आहे. ए बी चा भाऊ आहे, सी ए चे वडील आहे. बी हा ई चा भाऊ आहे, बी हा ई चा भाऊ आहे. तर बी चे काका पब्लिक मामा कोण? एक विधान राहिलं याच्यामध्ये. ई
ही बीची मुलगी आहे. एक दोन तीन चार विधान आहे. ई बीची मुलगी आहे. सांगता येईल का उत्तर? बघा बोर्ड वरती आकृतीमध्ये माहिती उतरवायची आपल्याला. पा ए बीचा भाऊ आहे. ए भाऊ आहे कोणाचा? बीचा. ए भाऊ आहे म्हणजे तो मेल आहे. मेल आहे. ए भाऊ आहे म्हणजे तो मेल आहे. ए भाऊ आहे बीचा. सी ए चे वडील आहे. सी वडील आहेत कोणाचे? ए चे. सी हे वडील आहेत ए चे. एक नंबरचं विधान आपण आकृतीमध्ये उतरवलं. ए बीचा भाऊ आहे म्हणजे हा ए भाऊ आहे बीचा. पण बी हा याचा भाऊ असेल असं नाही. बी हा याचे बहीण पण असू शकतो. बी चे जेंडर निश्चित झाल्यावर आपल्याला समजेल. दोन नंबरचं विधान घेऊ. सी ए चे वडील आहे. सी कोणाचे वडील आहेत? ए चे. सी हे वडील आहेत म्हणजे ते मेल आहे. ठीक आहे. मग आता सी वडील आहेत ए चे तर बी चे पण सी काय राहणार? वडीलच राहणार ना. ए बी चा भाऊ आहे. सी ए चे वडील आहे. डी ई चा भाऊ आहे. डी कोणाचा भाऊ आहे? ईचा. पण आपल्याकडे डी नाहीये आणि ई पण नाहीये. पण हे विधान मागवतो. दुसरं विधान इकडे दिलेलं आहे ते बघू पहिले. ई बी ची मुलगी आहे. ई मुलगी आहे पा. कोणाची? बीची. या बीची मुलगी आहे. ई मुलगी आहे म्हणजे ती फिमेल आहे. आणि बीचे सी हे ए चे वडील आहेत म्हणजे बीचे पण हे वडील झाले. बीचे वडील कोण? सी. पण सी कोण आहे सीचा सांगायला नाही आपल्याला. तो मुलगा आहे की मुलगी आहे. पण बीची मुलगी ई आहे. बीचा बी एक वडील किंवा आई. पण कोणी सांगता येणार नाही जोपर्यंत बीचे जेंडर निश्चित होते तोपर्यंत. त्यानंतर आता तीन विधान झाले. चौथे विधान घेऊ. डी ई चा भाऊ आहे. डी भाऊ आहे कोणाचा? ईचा. ईचा भाऊ आहे कोण? डी म्हणजे तो मेन आहे. ही मुलगी आहे बीची आणि ईचा भाऊ डी आहे. याचा अर्थ बीची बीचा डी कोण? मेल आहे म्हणजे तो मुलगा आहे. ठीक आहे ना. बीचा डी मुलगा. या डीचे बी कोण? एक तर आई किंवा वडील. पण आपल्याला सांगणार नाही ते कोण आहेत. ते जेंडर निश्चित होत आहे तोपर्यंत. आणि बीचे जेंडर निश्चित झालेलं नाही या सगळ्या विधानामधून. पण प्रश्न क्रमांक की डीचे काका किंवा मामा कोण आहे. आता या डीचे जर बी वडील असतील तर वडिलांचा भाऊ आहे ये म्हणजे डीचा ये काका. बी जर फिमेल असेल आणि डी मग बीची डीची बी आई होईल. आईचा भाऊ म्हणजे मामा. आपल्या आईचा भाऊ म्हणजे मामा. म्हणजे डीचा काका किंवा मामा दोन पैकी एक तो कोणी आहे. काका असेल किंवा मामा असेल तो कोण आहे? ए आहे. म्हणजे आता उत्तर येईल ए. जो डीचा एक काका किंवा मामा आहे. जर बी मेल असेल तर काका आणि बी फिमेल असेल तर मामा. म्हणजे आईचा भाऊ किंवा वडिलांचा भाऊ दोन पैकी एक तर येच आहे तो. म्हणून उत्तर त्याच ए. एक उदाहरण घेतो. पी हा क्यूचा मुलगा आहे. पी हा क्यूचा मुलगा आहे. क्यू आणि आर दोघी बहिणी आहे. पी आर पी यस पी चा मुलगा आहे. तर कोणते विधान सत्य आहे? पहिलं विधान म्हणजे पहिलं ऑप्शन पी क्यूची आई. दुसरं विधान यस पी चा चुलत भाऊ क्यू आणि यस बहिणी. आणि चौथं विधान यस पी ची आत्या
मावशी बघा बरं सोडून सोडवता येईल का बघा पी क्यूचा मुलगा आहे पी क्यूचा मुलगा आहे पी मुलगा आहे कोणाचा क्यूचा म्हणजे हा मेल आहे क्यू आणि आर दोघी बहिणी आहे क्यू आणि आर दोघी असतात बहिणी आहे त्या बहिणी आहेत म्हणजे त्या फिमेल आहे म्हणजे पी ची क्यू कोण आई पी मुलगा होता ना क्यूचा आणि क्यू आता फिमेल आपल्याला समजतो म्हणजे पी ची क्यू आई आणि आपल्या आईची बहीण आपली कोण असते मावशी एक नंबर दोन नंबरचं विधान घेतलं आपण तिसरं घेऊ टी आर ची आई आहे ती कोणाची आई आहे या आर ची आई आहे टी आर ची आई म्हणजे आधीचं नातं फिमेल आहे कोणती आर ची आई आहे टी म्हणजे आधी घ्यावं लागेल बघा एक एक विधान आपण घेऊ आकृतीमध्ये उतरवू जसं पी क्यूचा मुलगा तर आपण काय पी हा क्यूचा मुलगा आहे म्हणजे क्यूचा मुलगा कोण आहे पी क्यू क्यूचा मुलगा कोण आहे पी म्हणजे पी मुलगा आहे म्हणजे मेल आहे तो ठीक आहे हा मुलगा पी ची क्यू एक तर आई असेल किंवा वडील असेल पी चा क्यू एक तर आई किंवा वडील दोन पैकी पण क्यूच जेंडर कळल्यानंतर दुसरं विधान काय क्यू आणि आर दोघी बहिणी आहेत क्यू आणि आर क्यू आहेत आपल्याकडे क्यू आणि आर या दोघी बहिणी आहेत म्हणजे दोघी फिमेल आहेत म्हणजे पी ची क्यू कोण झाली आई फिमेल असल्यामुळे आणि आपल्या आईची बहीण आपली कोण असते मावशी पी ची आर कोण झाली मग मावशी म्हणजे या तिघांचं नातं समजून घ्या पी हा आरचा भाचा कारण तो मेल आहे नंतर तिसरं टी आर ची आई जी टी आहे ती कोणाची आई आहे आर ची आर ची आई आहे ती आई आहे म्हणजे ती फिमेल आहे आर ची आई आपल्या बहिणींची आई आपली पण आई म्हणजे क्यूची पण ही आई क्यूची पण ती कोण झाली आई मग आता टीचा पी कोण टीची मुलगी क्यू टीची मुलगी आर तिला दोन मुली क्यू आणि आर आणि टीच्या मुलीचा हा मुलगा आहे म्हणजे टीचा पी कोण झाला नातू मुलीचा मुलगा आता एक चौथं विधान घेऊ यश टीचा मुलगा आहे यश मुलगा आहे कोणाचा या टीचा तिला अजून एक मुलगा आहे यश नावाचा मुलगा आहे म्हणजे तो मेल आहे ठीक आहे म्हणजे टीला दोन मुली होती आधी क्यू आणि आर आणि पुन्हा टीला यश नावाचा एक मुलगा आहे म्हणजे आरचा यश कोण भाऊ म्हणजे क्यूचा पण यश हा भाऊ आणि यशच्या आर आणि क्यू दोघी बहिणी आणि तिघांची आई आहे टी प्रश्न कशावर आपल्याला तर खालील पैकी यश टीचा मुलगा आहे तर कोणते विधान सत्य आहे टी क्यूची आई टी क्यूची आई टी क्यूची आई सत्य आहे टी क्यूची आई टी ही क्यूची आई बरोबर आहे नंतर यस पीचा तुलत भाऊ यस पीचा तुलत भाऊ नाही क्यू आणि यस बहिणी क्यू आणि यस दोघी बहिणी नाही आहेत बहीण भाऊ आहेत ते क्यू बहीण आहे यस भाऊ आहे बहिणी नाही बहीण भाऊ आहे म्हणून तीन नंबर होणार नाही चार नंबर यस पीची आत्या किंवा मावशी यस हा पीचा आत्या किंवा मावशी पण यस हा पीचा आत्या पण नाही मावशी पण नाही कारण पीच्या आईचा भाऊ आहे तो म्हणजे पीचा यस हा कोण मामा म्हणजे चार नंबर पण होणार नाही म्हणजे याचं उत्तर आहे एक नंबर टी क्यूची आई टी क्यूची आई हे सत्य आहे बाकीचे म्हणजे ही आपण जसे शब्दांचा वापर केला होता त्याच प्रकारचे प्रश्न आहे काही वेगळं नाही फक्त इथं अक्षरं दिल्यामुळे अक्षरावरून जेंडर सांगता येत नाही पण नात्यावरून सांगता येते ना आणि नात्यावरून जेंडर समजलं की पुन्हा दुसऱ्यासोबत नातं लावता आणि त्या जेंडर वरून लावता येते म्हणून आकृतीमध्ये लिहित असताना जेंडर पण लिहून ठेवायचं आणि नातं पण लिहून ठेवायचं आकृती पण लिहून यासारखे प्रश्न आहेत कठीण काही नाही आहे जास्त एकदम सोपं आहे फक्त थोडीशी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ पुढचा प्रकार आहे कोडेड ब्र रिलेशन
ठीक है, कोडेड ब्लर रिलेशन. म्हणजे त्याला सांकेतिक रक्त संबंध म्हणतात. काय म्हणतात आपण त्याला? सांकेतिक रक्त संबंध. या प्रकारच्या प्रश्नामध्ये लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला रक्त संबंध हे सांकेत अंकामध्ये सांग. जसं आपण आधी पाहिलं होतं की आपल्याला नाव दिले राम श्यामचा भाऊ आहे, मग आपण काय केलं श्याम पण रामचा भाऊ कारण नाव संबंधलं श्याम भाऊ. हा शब्द होता मग त्या शब्दावरून संबंध की नातं काय. आता या प्रकारामध्ये काय आहे, नाव तर येणारच नाही अक्षर असं. पी क्यूचा भाऊ आहे असं आपण दोन नंबरच्या प्रकारात बघितलं पझल मध्ये पी क्यू, पण भाऊ हा शब्द होता. आता इथं कसं आहे, अक्षर वापरले जातात. भाऊ आहे का बहीण आहे का पती आहे का पत्नी आहे याच्यासाठी सांकेत अंक दिले. मग संकेतांक दिलेले आहेत पण संकेतांकाचा कोणत्या संकेतांकाचा काय अर्थ आहे हे सुद्धा वरती निर्देशामध्ये दिलेलं असतं. निर्देशामध्ये आपल्याला सांगितलं असते की कोणत्या चिन्हाचा काय अर्थ आहे आणि त्यावरून मग आपल्याला त्या निर्देशावरून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं. यामध्ये काही कठीण असा आहे नाही, एकदम सोपं आहे. एक सोपा प्रश्न घेतो. प्रश्न असा आहे की वरती निर्देश दिलेले असतात, निर्देशांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ए प्लस बी म्हणजे काय. ए बीची मुलगी आहे, ए बीची मुलगी आहे. ए अधिक बी याचा अर्थ असा आहे की ए बीची मुलगी आहे, म्हणजे ये मुलगी आहे कोणाची, बीची म्हणजे पहिला सदस्य मुलगी दुसरा सदस्य. दुसरा ए वजा बी म्हणजे वजाच्या चिन्हाचा अर्थ काय, वजाचं चिन्ह आहे याचा अर्थ काय आहे, ये बीची पत्नी आहे, ये बीची पत्नी आहे. म्हणजे ए पत्नी आहे पहिला सदस्य, पत्नी आहे कोणाची दुसऱ्या सदस्याची. पहिला सदस्य पत्नी आहे कोणाची दुसऱ्या सदस्याची, ए वजा बी. नंतर ए गुणिला बी, गुणाकाराच्या चिन्हाचा अर्थ दिलेला आहे, ए बीचा मुलगा आहे, ए बीचा मुलगा आहे, ये मुलगा आहे कोणाचा बीचा, ये मुलगा आहे बीचा. पहिला सदस्य मुलगा आहे दुसरा सदस्य. हे निर्देश प्रश्नामध्ये आहे, सांकेतांक प्रश्नामध्ये आहे, अक्षर प्रश्न. आता ह्या निर्देशामध्ये हे चिन्ह महत्वाचे आहे, चिन्हाचा अर्थ महत्वाचा आहे, अक्षरांना काय महत्व नाही. इथं निर्देशामध्ये ए बी दिलेलं आहे आणि प्रश्नामध्ये पी क्यू आर एस टी दिलं जाऊ शकतं, तर अक्षर बदलले तर काही फरक पडत नाही, फक्त चिन्ह लक्षात ठेवायचे काय. मग प्रश्न खाली आहे, पी गुणिला क्यू वजा एस असेल तर खालील पैकी कोणते विधान सत्य आहे. आता खाली विधान दिलेले आहे, विधान घेतो एक नंबरचा म्हणजे ऑप्शन, विधान म्हणजे ऑप्शन. यस क्यूची मुलगी दोन नंबर, बी एस टी आई तीन नंबर, एस पी चा वडील
यस पिता कोण वडील चार नंबर पी क्यू ची मुलगी पी क्यू ची मुलगी यापैकी कोणते विधान सत्य आपल्याला ओळखायचे आता निर्देशामध्ये ए बी दिलेला आहे आणि प्रश्नामध्ये पी क्यू एस आहे अक्षर बदलले पण काही प्रॉब्लेम नाही आपल्याला चिन्ह महत्वाचे आहे हे जे चिन्ह आहे ते महत्वाचे ठीक आहे ना हे सर्कल नाही का ना मग आता या चिन्हावरून आपल्याला हे जे कोड आहे अंकित अंकामध्ये हे पहिले सोडवायचे आणि हे पी क्यू एस यांचा असाच काय ना ते सगळ्याच लावायचं आणि त्याच्यानुसार पर्याय मग नातं लावतो पी गुणिला क्यू गुणाकाराचं चिन्ह पहा आपल्या इथे गुणाकाराच्या चिन्हाचा काय अर्थ सांगितलं त्यांनी ए गुणिला बी म्हणजे ए बी चा मुलगा आहे म्हणजे पहिला सदस्य मुलगा आहे दुसरा सदस्य म्हणजे पी गुणिला क्यू म्हणजे पी मुलगा कोणाचा क्यूचा पी मुलगा आहे कोणाचा क्यूचा पी मुलगा आहे मुलगा कोणाचा क्यूचा म्हणजे पी एम एल आहे आता पी ची क्यू कोण आई किंवा वडील पण दोन पैकी कोणतं होईल जेव्हा आपण पुढचं नातं लावू क्यू वजा एस आहे वजाचा चिन्हाचा काय म्हणणे बा ए वजा बी म्हणजे ए बी ची पत्नी आहे म्हणजे पहिला सदस्य पत्नी आहे दुसऱ्या सदस्य म्हणजे क्यू पत्नी आहे कोणाची एस ची कारण क्यू पहिला सदस्य आणि एस दुसरा सदस्य क्यू पत्नी आहे कोणाची एस ची म्हणजे ही क्यू पत्नी आहे कोणाची एस ची ती पत्नी आहे म्हणजे ती फिमेल आहे आता क्यू फिमेल आहे याचा अर्थ पी ची क्यू कोण आई कारण पी मुलगा होता आणि क्यूचा आणि क्यू फिमेल आहे एस ची ती पत्नी झाल्यामुळे फिमेल आहे म्हणजे पी ची आई कोण क्यू आता एस ची जर ही पत्नी असेल क्यू तर क्यूचा एस कोण आपली पत्नी आपली कोण आपली पत्नी आपली पत्नी आपल्या पत्नीचे आपण कोण म्हणजे एसचा एस हा क्यूचा कोण पती म्हणजे क्यू एस दोघ नवरा काय तो आणि क्यूला पी नावाचा पोरगा आहे म्हणजे एसचा पण पी कोण झाला मुलगा म्हणजे दोघ नवरा काय पण त्यांना एक पी नावाचा मुलगा आहे हम दो हमारा एक आणि त्यानुसार मग पर्याय आपल्याला निवडणं आहे पहिला पर्याय एस क्यू ची मुलगी आहे एस मुलगी आहे क्यू ची नाही कारण एस तर पती आहे क्यू चा म्हणजे एक नंबर होणार नाही दोन नंबर बी एस ची आई आहे बी नाही चार आपल्या प्रश्नामध्ये किंवा बी च्या ठिकाणी पी असू शकते बी नाम झालं असं म्हणा पी एस ची आई आहे पी एस ची आई आहे का नाही पी तर एस चा मुलगा आहे हे दोन नंबर ही होणार नाही तीन नंबर यस पी ची वडील आहेत यस या पी चे वडील आहेत का हो त्यांच्या आईचे ते पती आहेत म्हणजे पी चे पण ते वडील आहेत म्हणजे दोन तीन नंबर सत्य आहे चार नंबर पी क्यू ची मुलगी आहे पी क्यू ची मुलगी आहे का नाही पी क्यू चा मुलगा आहे म्हणून चार नंबर ही होणार नाही म्हणून तीन नंबरच सत्य आहे म्हणजे उत्तर आपलं तीन म्हणजे आधीच्या प्रश्नांमध्ये या प्रश्नांमध्ये असा काही खूप मोठा जमीन आसमानचा फरक आहे नाही तेच अक्षर आहे आणि त्याच पद्धतीची आकृती काढणे फक्त एवढं आहे की इथं अक्षरांना महत्व नाही चिन्हांना महत्व आहे आणि चिन्हांना दिलेल्या निर्देशामध्ये कोणत्या चिन्हाचा काय अर्थ आहे त्याला म्हणतो आज त्या चिन्हाचा अर्थ समजला आपल्याला काय आहे त्याच्यावरून खाले अक्षर बदलले तरी काय हरकत नाही चिन्ह पाहायचे चिन्हावरून प्रत्येक व्यक्तीचं एकमेकाशी नातं लावायचं आणि नात्यावरून पुन्हा ठरवायचं की काय आपलं उत्तर कोणतं राहणार ठीक आहे याला म्हणतात कोडेड ब्लर रिलेशन एक आपण सोपा प्रश्न घेतला या निर्देशावरती आणि तो सोडून बघू आला का लक्षात सगळ्यांच्या आता यावरती या निर्देशावर प्रश्न बदलतो हा जो प्रश्न आहे पहिला दुसरा प्रश्न घेतो निर्देश पेज ठीक आहे थोडस आजच्या दिवशी एक प्रश्न एक्स्ट्रा घेतो
भूक लागली असेल तुम्हाला, मला पण लागलेली आहे. पण एक प्रश्न घेऊ नंतर मग ग्रुप वरती टाकतो माहिती मी, ती तुम्ही सोडवा. जर प्रश्न दुसरा, जर टी गुण टी वजा एस गुणिला बी वजा एम असेल तर खाली कोणते विधान सत्य नाही. प्रश्न आहे सत्य नाही, कोणते विधान सत्य नाही. मग तर पर्याय खाली यस बीचा मुलगा दोन नंबर, यस बीची बहीण तीन नंबरचा पर्याय, बी एसची आई बी एसची आई चार नंबरचा पर्याय, टी एसची आई. आता चार पैकी एक सांगणे आपल्याला, मग आता सोडवायचं कसं पुन्हा निर्देश तेच आहे, चिन्ह तर तेच आहे, फक्त अक्षर बदलले. अक्षर बदलले काही प्रॉब्लेम नाही, चिन्हाचा अर्थ बघा फक्त. एक एक अर्थ घेऊ आता आपण. दिसेल सगळ्यांना टी एस टी आई. बघू आता पहिलं वजाचा चिन्हाचा काय अर्थ आहे. वजाचं चिन्ह इथे दिलेलं आहे, ए वजा बी म्हणजे ए बी ची पत्नी आहे, म्हणजे पहिला सदस्य पहा ए बी ची पत्नी आहे. त्याचा अर्थ काय दिला ते महत्वाचं आपल्याला. ए बी ची पत्नी म्हणजे ए म्हणजे पहिल्या नंबरला आहे, म्हणजे पहिला सदस्य पत्नी आहे दुसऱ्या सदस्य. म्हणजे ए वजा बी म्हटलं तर पहिला जो सदस्य असेल तो पत्नी दुसऱ्या सदस्य, पहिला पत्नी म्हणजे दुसरा तर पती असणार ना. मग या दोघांचं नाते घेऊ आपण. ती ती पत्नी आहे, ती पत्नी आहे कोणाची, यस ची. ती पत्नी आहे यस ची म्हणजे ती फिमेल. याचाच अर्थ यस कोण मेल आणि तो कोण मग तिचा पती, म्हणजे टी आणि यस दोघं नवरा बायको. त्यानंतर पुढे डायरेक्ट टी आणि एस झालं तर बी आणि एम नाही घ्यायचं, हे मधात पण नातं दिलेलं यांचं, हे दोन दोन हे पण पाहणं गरजेचे. म्हणजे एस गुणिला बी मग गुणाकाराच्या चिन्हाचा अर्थ काय आहे, ए बी चा मुलगा आहे. ए हा मुलगा आहे कोणाचा, बी चा, म्हणजे पहिला सदस्य मुलगा आहे दुसऱ्या सदस्य. गुणाकार दिसाय तिथं दोन सदस्यांमध्ये, म्हणजे एस मुलगा आहे कोणाचा, बी चा. पहा ए गुणिला बी म्हणजे ए बीचा मुलगा, म्हणजे पहिला सदस्य दुसऱ्या सदस्याचा मुलगा आहे. इथं यस गुणिला बी आहे म्हणजे यस मुलगा आहे कोणाचा, बीचा. हा यस मुलगा या बीचा, यस मुलगा आहे तुम्ही अशामुळे मुलगा झाला. ठीक आहे, आता या मुलाची ही पत्नी आहे म्हणजे बीची टी कोण, आपल्या मुलाची पत्नी आपली कोण, सून. आपली कोण, सून. मुलाची पत्नी आपली सून. पण आता हा बी कोण आहे, मेल आहे का फिमेल माहिती नाही, त्यामुळे टी चा बी सासरा आहे की सासू आहे सांगता येणार नाही. यस ते पण बी वडील आहे की आई आहे हे सांगता येणार नाही, पण दोन पैकी एक राहणार आहे आणि टीचा सासरा किंवा सासू असणार आहे. मग बीचं पण जेंडर निश्चित होते पुढे या वजाच्या चिन्हानं. वजाच्या चिन्हाचा अर्थ काय, ए वजा बी म्हणजे ए बी ची पत्नी आहे. म्हणजे इथं बी पत्नी कोणाचा, यमचा. बी पत्नी आहे म्हणजे ती फिमेल आहे, कोणाची, यमची पत्नी आहे. बी पत्नी यमची म्हणजे यम कोण, पती म्हणजे तो मेल आहे. आणि यस मुलगा होता कोणाचा, बीचा. आणि बी फिमेल आहे म्हणजे यस ती बी कोण, आई. आपल्या आईचे पती आपले कोण असतात, वडील. म्हणजे यस ते यम कोण, वडील. म्हणजे बी आणि एम दोघं नवरा बायको, त्यांना एक अपत्य एस नावाचं आणि एस लग्न झालंय ती सोबत, कारण ती पत्नी एस ची. म्हणजेच ते दोघं नवरा बायको, त्यांना एक मुलगा एस नावाचा आणि एस ती सोबत लग्न झालं, एस ची पत्नी टी. म्हणजेच तिचे बी कोण, तिच्या नवऱ्याची आई म्हणजे तिची कोण, सासू. ती सासू आणि ती सून. सासूचा नवरा म्हणजे आपला कोण, सासरा. म्हणजे तिचा यम कोण, सासरा.
आता हे नातं सगळं लागल्यानंतर आपण पर्यायापैकी कोणतं सत्य आणि कोणतं असत्य काढू शकतो. मग पहिलं ऑप्शन आहे यस बीचा मुलगा. यस हा बीचा मुलगा सत्य आहे. यस हा बीचा मुलगाच आहे म्हणजे सत्य आहे. प्रश्न आपला काय आहे की कोणतं विधान सत्य नाही म्हणजे असत्य आहे. एक नंबर सत्य आहे. दोन नंबर यस बीची बहीण. यस बीची बहीण आहे का नाही. आता मुलगा असल्यावर बहीण कशी असेल म्हणून दोन नंबर असत्य आहे. तीन नंबर बी यस ची आई. बी यस ची आई आहे ना आहे कारण की फिमेल आहे ही सत्य आहे. चार नंबर टी यस ची आई. टी टी यस ची आई नाही हे सत्य. हे पण असत्य आहे पण हे लिहिण्यामध्ये चूक झाली असेल माझी. टी एस ची पत्नी आहे. टी एस ची पत्नी म्हणजे हे पण सत्य आहे. म्हणजे एकच विधान चुकीचं आहे ते म्हणजे दोन नंबर. आणि आपल्याला सत्य विधान नाही म्हणजे असत्य विधानच ओळखायचं सांगितलं आणि असत्य विधान दोन नंबरच आहे म्हणून उत्तरच दोन नंबर. म्हणजे या प्रकारे निर्देशामध्ये दिलेल्या चिन्हानुसार त्या चिन्हाचा अर्थ दिलेलाच असतो म्हणून दिलेल्या चिन्हाच्या अर्थानुसार दिलेल्या इतर विधानामध्ये संकेतांकामध्ये जे चिन्ह आहे त्या चिन्हांचा वापर करून ते डिकोड करून त्यांचा आपसात नातं लावणे आणि आपसात नातं लावून नंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर. एक पझल दिली असेल मोठी त्याच्यावर जर तीन चार प्रश्न दिले असतील खाणे तर एकदम सोपं जाते. एकदा जर सगळं कुटुंब समजलं सगळ्या प्रश्नांची उत्तर येत. याला आपण कोडेड ब्लड रिलेशन म्हणतो. हे हा प्रकार या ब्लड रिलेशन मधला कठीण प्रकार आहे म्हणजे आतापर्यंत कठीण प्रकारापैकी एक म्हटलं जाऊ शकतो. तर या सगळ्या प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला ग्रुपवरती दाखवतो. तुम्ही सोडून बघा. सोडून पण दिलेले नोट्स माझीच आहे. आधी सोडून बघायचं स्वतः आणि नंतर उत्तर पाहायचं. सगळ्यांना याची उत्तर येतील. काही शंका असल्यास पुन्हा मला ग्रुपवरती तुम्ही विचारू शकता. ठीक आहे थांबू मग आज आपण. थँक्यू धन्यवाद.